अखिल भारतीय इमाम परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करून मौलाना कलीम सिद्दीकी आणि इतर धार्मिक नेत्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश राज्यातील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते मौलाना कलीम सिद्दीकी आणि इतर दोन धार्मिक नेत्यांना उत्तर प्रदेश ATS टीमने अटक केली होती. त्यांच्यावरती भारतातील इतर धर्मांच्या नागरिकांचे जबरदस्ती धर्मांतर केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अखाती देशांकडून निधी पुरवणं, यानंतर मुस्लिम समाजातर्फे निषेध आणि निषेध करून खोट्या केसेस अंतर्गत अटकेची मनाई करून तीन धार्मिक नेत्यांची लोकशाही पद्धतीनं सुटका करण्यासाठी मुस्लिम समाजाने 2 तासांच्या धरणे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. देशभरात भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आलं. या निषेध निदर्शनांमध्ये स्थानिक मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेत्यांनी मध्य आणि उत्तर प्रदेशातील विरजमन जातीय सरकारला लक्ष्य केलं आणि यावेळेस उमरी रोड तहसील कार्यालयासमोर मुस्लिम समाजातील 3 धार्मिक नेत्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत शांततापूर्ण वातावरणात निषेधही करण्यात आला. यावेळेस हाफिज अतिक, हाफिज मोहसिन सिद्दीकी, मुफ्ती सुलेमान, मुफ्ती नईम इत्यादींसह धार्मिक नेते उपस्थित होते. त्यानंतर संजय नागमवाड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात जाऊन मुदखेडचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. त्यांनी ते स्वीकारलं. त्यानंतर तहसीलदार सुजित नरहारे यांची भेट घेण्यात आली आणि वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांविषयी चर्चाही झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजू वटाणे, DSB केशव पांचाळ, किशोर पाटील, बलवीर सिंग ठाकूर, रवी लोहेल, त्याचबरोबर मकसूद शेख, सिकंदर शेख यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्तही केला होता. कहा जा रहा है कि भाई अभी उनकी तफ्तीश की जा रही है और तहकीकात की जा रही है. हमारा ये कहना है कि भाई तफ्तीश करना तुम्हारा हक है, लेकिन जल्द से जल्द चाहे फिर उनको बगैर शराइत के बाइज़त बरी किया जाए या फिर कोई जुर्म साबित किया जाए. और हमें ये पूरा यकीन है, पूरा ईमान है इस बात पर कि मौलाना कलीम सिद्दीकी साहब जैसी शख्सियत पर कोई आरोप वो सिद्ध कर ही नहीं सकते. तो लिहाजा हम हिंदुस्तान के आइन से और हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन से ये उम्मीद रखते हैं कि मौलाना कलीम सिद्दीकी साहब को अदलिया के तरफ से जो है बग़ैर किसी शराइत के बाइज़्ज़त बरी किया जाएगा, वो भी जल्द से जल्द. उसके तहत ऐसा मालूम होता है कि ये मौलाना को जो कि बहुत ही दयालु और मयालु इंसान है, इनको मौलाना कलीम साहब सिद्दीकी को मुसलमानों से ज़्यादा हमारे हिंदू धर्म के भाई जानते और मानते हैं. तो ऐसा मालूम होता है कि एक साजिश के तहत हजरत को फंसाया गया है और वोट बैंक जो मौजूदा गवर्नमेंट है वहाँ की, वो अपना वोट बैंक मजबूत करना चाह रही है, इसके लिए ये उन्होंने ये काम किया है. न्यूज रिपोर्टर जब्बार शेख, आज 24 तास, मुदखेड़. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.